नमस्कार, छोट्यांचा आवाज त्या मुलांसाठीच्या दिवाळी अंकाची मी संपादिका. याच्या मुखपृष्ठावर आपल्याला दिसते की या महिलेने तिचे लांब सडक काळे केस वाळवण्यासाठी चक्क दोरीवर टांगले. हसलात ना? मी वैशाली मेहत्रे आणि आपण पाहत आहात जगभरातल्या अफलातून गोष्टी मराठीतून आपल्यापर्यंत आणणारे चॅनेल अफलातून मराठी. खरंच का एखाद्या महिलेचे केस एवढे लांब सडक काळेभोर असतात? आणि जर मी तुम्हाला सांगितलं की अशी एक महिला नसून अनेक महिलांचा अख्खा गाव आहे ज्यांचे सर्वांचे केस असे लांब सडक आणि काळेभोर आहेत, तर पाहायला आवडेल तुम्हाला? कुठे आहे हा गाव आणि काय करतात या महिला आपले केस लांब काळेभोर ठेवण्यासाठी? का असतात या महिलांचे केस एवढे लांब सडक काळेभोर? या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळवायची असतील आणि तुम्हालाही हा फॉर्म्युला जाणून घ्यायचा असेल तुमच्या लांबसडक काळ्या केसांसाठी, तर आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपले केस लांब आणि घनदाट असावेत ही अपेक्षा फार प्राचीन काळापासून आहे बरं. अगदी कोरीव लेण्यांमध्ये सुद्धा एखादी सुकेशिनी केशभूषा करताना दाखवलेली आढळते. महिलांचे लांब केस म्हणजे उत्तम आरोग्याचं लक्षण समजलं जातं. तर पूर्वेकडच्या देशांमध्ये लांब केस म्हणजे भाग्य, सुबत्ता, दीर्घायुष्य व समृद्धीचं लक्षण समजलं जातं. आणि म्हणूनच स्वतःचे केस लांब घनदाट राहावेत यासाठी स्त्रिया केशवर्धक तेलं, क्रीम्स, औषधं यावर प्रचंड पैसा खर्च करतात. मीडियामध्ये तर सतत अशाच उत्पादनांच्या जाहिराती दिसतात. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनेही लांब केसांची दखल घेतली आहे बरं. गिनीज बुकचा विषय निघालाच आहे तर त्यात अनेक वर्ष आढळणारी लांब केसांची महिला होती झी केईपिंग. 1960 जन्मलेल्या केईपिंगच्या काळ्या भोर केसांची लांबी होती 18 फुटाहून जास्त. अगदी तिच्या वयाच्या 45 ते 60 वर्षांपर्यंत तिचे हे रेकॉर्ड अबाधितच राहिले. ती चीनमधील हुआंग लू ओ गावची रहिवासी. केवळ तिचेच नव्हे तर हुआंग लू ओ गावातील सर्व स्त्रियांचे केस लांब सडक आढळतात. या गावाला रापुंझेल विलेज असंच म्हटलं जातं. एका प्रसिद्ध परिकथेमध्ये रापुंझेल नावाची तरुणी वरच्या मजल्यावरील बाल्कनीत उभी राहते आणि आपल्या प्रियकराला वरती येण्यासाठी शिडी म्हणून स्वतःचे लांब सडक केस खाली सोडते असा उल्लेख आहे. चीनमधल्या राजघराण्यातील स्त्रियांचेही केस असेच लांब सडक असत. या लांब केसांच्या महिलांच्या गावात असं कोणतं रहस्य दडलेलं आहे पाहू तर. या महिलांचे लांबसडक केस आपण पाहतच आहात. जगामध्ये हे एकमेव असं गाव आहे जिथे अगदी 60 ते 65 वर्षांच्या आजीबाईंचे केसही काळे आणि विपुल असतात. या महिला लाल व काळ्या रंगाच्या विशिष्ट नक्षीकामाचा वेश परिधान करतात. यांच्या नाजूक पायातील बूट कापडी असतात. त्या कानामध्ये चांदीची कर्णभूषणे घालतात. चीनमधल्या लाँगजी परगण्यातील हे नयनरम्य गाव हुआंग लू ओ गावात सुमारे 65 कुटुंब राहतात. इथल्या कुमारिकांचे केस निळ्या स्कार्फमध्ये गुंडाळलेले आढळतात. कुटुंबाबाहेरच्या कोणीही पुरुषाच्या नजरेस ते पडू देत नाहीत. या स्त्रियांना याओ असं म्हटलं जातं. त्या 18 वर्षांच्या झाल्यावर फक्त एकदाच केस कापतात, त्यानंतर पुन्हा कधीही नाही. लग्न झाल्यावर नवराच त्या स्त्रियांचे केस सर्वप्रथम पाहतो. 18व्या वर्षी कापलेले लांब सडक केस गंगावनाप्रमाणे आजीकडे जपून ठेवले असतात. लग्नानंतर ते केस आजी त्या नवविवाहित महिलेला परत करते. जर एखाद्या कुमारिकेचे केस एखाद्या तरुणाने पाहिले तर त्याला 2.5 वर्ष शिक्षा म्हणून तिच्या घरात गड्यासारखे राबावे लागते. याओ स्त्रिया डोक्यावर केसांचे 3 थर बाळगतात. त्यापैकी 2 थर डोक्यावर गुंडाळून घट्ट असतात तर 1/3 भाग सुटा असतो. या महिला केस विंचरण्यासाठी लाकडाच्या फण्या वापरतात. गावातील विवाहित स्त्रियांचे केस पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक या गावात येत असतात. त्यासाठी असा एक उत्सवच या गावात साजरा केला जातो.
त्या स्त्रियांचे खास नृत्यही तितकेच दिलखेचक असते. मुळात याच गावातील स्त्रियांचे केस काळे व लांब कसे? तर या स्त्रिया स्वतःचे केस धुण्यासाठी शॅम्पू किंवा साबण कधीही वापरत नाहीत. त्या तांदळाच्या पाण्याचा विशिष्ट पेजेचा केस धुण्यासाठी वापर करतात. याची एक खास पद्धत असते. भात शिजवताना ते पाणी आपण फेकून देतो, पण तांदळाच्या पाण्यात असतात अनेक जीवनसत्व व अमायनो ॲसिड्स. या पाण्यातील विटॅमिन बी मुळे केसांच्या पोषणासाठीचे मेलॅनिन मिळते, तर विटॅमिन ई मुळे कोंडा होत नाही व केसांना तजेला मिळतो. अमायनो ॲसिड्समुळे केस मजबूत आणि दणकट होतात. केसांच्या टोकांना फाटे फुटत नाहीत. केसांसाठी राईस वॉटर आंबवल्याने बुरशीचा किंवा कोंड्याचा त्रासही होत नाही, किंवा केसांच्या मुळाशी त्वचा कोरडीही होत नाही. आता पाहूया हा गुप्त फॉर्म्युला. शिजलेल्या भाताचे पाणी वेगळे गाळून घेतल्यानंतर त्यात चहाची भुकटी, किसलेले आले व सुगंधासाठी संत्र्याच्या साली मिसळतात. हे मिश्रण काचेच्या बरणीत 10 दिवस ठेवून आंबवतात. नंतर ते गाळून त्या पाण्याने या स्त्रिया स्वतःचे केस धुतात. ही प्रक्रिया आठवड्यातून 2 ते 3 वेळा करावी लागते. आता तुम्हीही हा फॉर्म्युला वापरून तुमचे केस लांब सडक बनवू शकता. महागडे पार्लर, किमती तेल किंवा नामवंत कंपन्यांच्या जाहिरातीतील शॅम्पू न वापरता केस काळे, दाट व आरोग्यदायी ठेवण्याचा हा खास उपाय न कंटाळता करूनच पहा. तुमच्या प्रतिक्रिया खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअरही करा. आमचे अफलातून मराठी हे चॅनेल सबस्क्राईब करून घंटेच्या चिन्हावर क्लिक करा. तर मग पुन्हा भेटूया अशाच एका अफलातून विषयावरील नव्या व्हिडिओच्या निमित्ताने.